हो ते आता कदाचित अक्षय शिंदेच्या अंत्यत्रालाही जातील. सिनेट साठी मतदान करून आलेला आहात, सिनेटच्या बाबत एकूणच मागील काळामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. सिनेटच्या सर्व जागा आम्ही जिंकतोय तेच म्हणायचं आहे. आपटे, कोतवाल, आठवले हे जे कोणी आहेत ज्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केलेत, मग का केलेत? आम्ही केले का? आम्ही सांगितलं करायला, तुम्हीच केलेत ना पोस्को अंतर्गत गुन्हे, मग त्यांना अद्याप अटक का होत नाही? की त्यांना वाचवण्यासाठी माझी माहिती आहे हा जो मारला गेलेला आरोपी आहे त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केले आहेत. या अक्षय शिंदेने त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही खुलासे केलेले आहेत, ते समोर येऊ नये म्हणून त्यांनी मुळापासून हे सगळं संपून टाकलं. मुख्यमंत्र्यांबरोबर सध्या जे एन्काउंटर स्पेशालिस्ट काम करतायत निवृत्त, जे जामिनावर सुटलेले आहेत, त्यांच्या ह्याच्यामध्ये काय रोल आहे समजून घ्या. मी योग्य वेळी खुलासा करीनच, मला पाहायचंय कोण काय पावलं टाकते. महाराष्ट्राला काळीमा फसणारी घटना म्हणून बदलापूरच्या प्रकरणाकडे आम्ही पाहतो. महाराष्ट्र कलंकित करणारी घटना हे बदलापूरचं बलात्कार का दोन लहान मुलींवरती अत्याचार झाले. 12 तास त्या मुलीची मुलीची आई पोलीस स्टेशनला बसून होती, वणवण फिरत होती. तिचा साधा कोणी गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नव्हता कोणाच्या दबावाखाली. जर तुमच्या मनात भीती नव्हती संस्था चालकांच्या भाजपच्या, मग त्या महिलेचा त्या लाडक्या बहिणीचा गुन्हा दाखल करून घ्यायला 12 तास तुम्ही का लावले याच्याविषयी तुम्हाला संशय आला पाहिजे पत्रकारांना. त्याच्यामुळे आज मी म्हणतोय ना की कोणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे सोडून द्या. अक्षय शिंदेच्या भोवती रहस्यमय काहीतरी एक निर्माण झालेलं आहे पडदा, आणि त्या पडद्यामागचे सूत्रधार अजूनही अदृश्य आहे. का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला? का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात? याचं उत्तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का? एका शिंद्यांनी दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर केला, एका शिंद्याचा एन्काउंटर झाला, दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर जनताकडे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांबरोबर चहापान करीत होते बरं का, आणि तेव्हाही घटना घडली. त्यांचे हास्य उन्नत करतानाचे फोटो आम्ही पाहिले, ज्या सरन्यायाधीशांपुढे एकनाथ शिंद्यांचा खटला चालू आहे, आहे ना, ज्या सरन्यायाधीशांपुढे अजित पवारांचा खटला चालू आहे, त्यांच्या बरोबर काल आमचे सरन्यायाधीश होते. कोणाकडून अपेक्षा करायची चौकशीची तुम्ही? कोर्टालाही मान्य आहे का? मग फास्ट ट्रॅक कोर्ट तुम्ही कशा करता निर्माण केलेली आहे? जर आरोपीचं फास्ट ट्रॅक खटला चालला असता तर अनेक गोष्टी समोर आल्या असत्या, त्याचं स्टेटमेंट आलं असतं, काही पुरावे आले असते, काही साक्षी पुरावे आले असते, आणि त्याच्यामध्ये अनेक भारतीय जनता पक्षाचे लोक उघडे झाले असते, जे या प्रकरणात पहिल्या दिवसापासून संशयास्पद भूमिका बजावतात.